लोणार सह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा व दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात असा इशारा दिला आहे. शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील गावांपैकी बोटावर अगदी मोजण्या इतकी गावे बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त यादीत टाकण्यात आली आहेत. परंतु यावर्षी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले असून त्यामुळे शेतकरी राजा खरीपाचे पीक पूर्ण गमावून बसला आहे. रब्बीच्या पेरणीसाठी जमिनीत ओल नाही, विहिरीचे पाणी देऊन जर पीक घ्यायचे ठरवले तर महावितरण कंपनी दिवसातून फक्त 1 ते 2 तास वीज पुरवठा करत असते, त्या कारणाने रब्बीचे पीक सुद्धा हातातून जाणार आहे. याकरता संपूर्ण बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त घोषित करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मंजूर करण्यात यावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे यांनी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या माध्यमाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांना मी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा हा संपूर्ण जिल्हा हा कडकडीत दुष्काळानं ग्रस्त आहे आणि यांनी ऑक्टोबरमध्ये एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये फक्त लोणार तालुका घेतला आणि तोही सदृश्य. दुसरा जी आर काढला नोव्हेंबरमध्ये, त्यामध्ये चिखली, बुलढाणा, त्यानंतर मेहकर हे जिल्हे घेतले, परंतु दुय्यम दर्जाचा दुष्काळ म्हणजे सदृश्य दुष्काळ परिस्थिती. यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा होणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याला 1 पैशाचं नुकसान भरपाई मिळणार नाही आणि हे तोंडाला पानं फासण्याचा प्रकार हे महाराष्ट्र शासन करत आहे. त्यालाच जाब विचारण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांना माननीय जिल्हा उपाधिकारी दिनेश गीते साहेब यांच्या माध्यमातून एक निवेदन दिलंय आणि त्यामध्ये पूर्ण बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त घोषित करा आणि सगळी दुष्काळी निधी या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा याच्यासाठी निवेदन दिलं. आणि जर नाही केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल, असा इशारा मी त्यांना दिलेला आहे. मी डॉक्टर गोपाल बशिरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. पंढरीनाथ डोईफोडे, झुमॉन न्यूज, लोणार.